देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते. अशी कसरत सैन्यात सामील होऊन एखाद्या प्राण्याने केली आहे असं कधी ऐकलंय? असं झालंय, तेही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. त्याचं झालं असं, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोव्हिएत सैन्यातून इराणमध्ये गेलेल्या दोन पोलंडच्या सैनिकांना इराणमधल्या एका रेल्वे स्थानकावर अस्वलाचं एक पिल्लू सापडलं. अतिशय भेदरलेलं, निरागस होतं ते. त्याच्या आईला शिकाऱ्यांनी मारून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यातली व्याकुळता पाहून या पोरक्या जीवाचा सांभाळ आता कोण करणार असा विचार सैनिकांच्या मनात आला. म्हणून त्यांनी त्याला आपल्या सैन्यातच सामावून घेतलं. पोलंडचे हे सैनिक जिथे जात असत तिथे त्याला सोबत घेऊन जात असत. हे पिल्लू म्हणजे सैनिकांच्या मनोरंजनाचं साधन झालं होतं. सैनिक त्याच्याशी खूप मस्ती करत, त्याच्याशी कुस्ती खेळत, त्यांनी त्याला सलाम ठोकायलाही शिकवलं होतं. सैन्यामध्येच त्याचं बालपण गेलं, त्याची वाढ झाली. पूर्णपणे वाढ होऊन तो तब्बल 440 पौंडांचा झाला. तो सैन्यात काम करू लागला. काम म्हणजे दारुगोळ्याचा पाठपुरावा करणाऱ्या ट्रक पासून युद्धभूमीवरील तोफांपर्यंत तब्बल 100 पौंड वजन तो सहज वाहून नेत असे. गंमत म्हणजे त्याला कॉर्पोरलचा हुद्दा देखील देण्यात आला होता. कॉर्पोरल वोयटेक असे त्याला नाव पडले. सैनिकांसह वोयटेक देश विदेशात प्रवास करत असे. त्यांच्या सोबत आवडीने दारूही पीत असे. सिगरेट खाणं त्याला खूप आवडायचं. 1944 मॉन्ट कॅसिनोच्या लढाईत दारुगोळ्याच्या पेट्या हलवायला मदत करून त्याने सैनिकांचं मनच जिंकलं होतं. यावेळी त्याला फार लोकप्रियता मिळाली. या लढाईनंतर मात्र तो निवृत्त झाला. दुसरं महायुद्ध संपलं. मग एडिनबर्ग प्राणी संग्रहालयात त्याला सोडण्यात आलं. आठवण आली की सैनिक वेळात वेळ काढून त्याला भेटायला प्राणी संग्रहालयात जात असत. त्याच्यासाठी खाऊ म्हणून सिगरेट नेत असत ती तो आवडीने खात असे. या प्राणी संग्रहालयामध्ये त्याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली. इथेच 1963 त्याचा मृत्यू झाला. युनायटेड किंगडम मध्ये त्याचे पुतळे उभारण्यात आले आहेत.